कोविड-19च्या सुरुवातीपासूनच आपला जीव धोक्यात घालून आरोग्य प्रशासनातील प्रत्येक घटक हा जनतेचे आतापर्यंत निस्वार्थपणे सेवा करताना दिसून येत आहे. सोबतच पोलीस प्रशासन, पत्रकार बांधव जनतेची सेवा करताना दिसून येत आहेत. आपल्या जीवाची कुठलीही पर्वा न करता निसंकोचपणे जनतेची अहोरात्र सेवा करणारे आरोग्य कर्मचारी आणि पोलीस बांधव यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. असे असताना देखील काल नाशिक जिल्ह्यात एक निंदनीय घटना घडली आहे. सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचा वतीनं पास्ते गावात कोविड-19 लसीकरणाच्या दरम्यान काही स्थानिक नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिला आरोग्य कर्मचाऱ्यासह इतर कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घडलेल्या घटनेचे पडसाद आता संपूर्ण जिल्ह्यात उमटत असल्याचं दिसून येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यातील कोविड-19 लसीकरण सत्र पुढील 3 दिवस बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलाय. या घटनेसंदर्भातील अधिक सिन्नर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लहू पाटील यांच्या सोबत अधिक बातचीत केली आहे आमच्या नाशिक शहर प्रतिनिधी सुनील बेलदार यांनी. नमस्कार, न्यूज 15 मराठीमध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं आज पुन्हा एकदा स्वागत करतो. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून भारताच्या जनतेचं सेवा करण्याचं काम आरोग्य प्रशासन गेल्या पहिल्या दिवसापासून करत आहे आणि याच आरोग्य प्रशासनाचं मानवतेचे आभार कमीच आहेत. काल नाशिक जिल्ह्यामध्ये एक निंदनीय घटना घडलेली आहे. सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या पास्ते गावामध्ये लसीकरण करण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना काल तिथल्या स्थानिक नागरिकांनी मारहाण केली. या मारहाणीच्या निषेधार्थ संपूर्ण जिल्ह्याचं लसीकरण पुढील 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आरोग्य प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत सिन्नर तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी लहू पाटील आहेत. पाटील सर, आपलं न्यूज 15 मराठीमध्ये स्वागत आहे. खरं तर या घटनेचा निषेध संपूर्ण स्वराबून होतो आहे. काल झालेली घटना आणि या घटनेचा निषेध आपण कशा पद्धतीने करताय? नमस्कार, मी डॉक्टर पाटील. काल घडलेली जी घटना होती ती अतिशय निंदनीय होती. गेल्या 1.5 वर्षापासून आरोग्य कर्मचारी, आरोग्य अधिकारी हे कोविडसोबत लढा देत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून कोविड लसीकरण हे संपूर्ण देशामध्ये मोठ्या संख्येने चालू आहे. परंतु काल आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र पांढुर्ली अंतर्गत पास्ते गावामध्ये जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे. आणि झालं असं की ज्यावेळेस लसीकरणासाठी संपूर्ण जे काही लाभार्थी होते लसीकरणाचे ते लाईन लावून सकाळपासून उभे होते. ते लाईन लावलेले असताना क्रमाक्रमाने एकेकाला लस दिली जात होती. त्यामध्येच 3 व्यक्ती हे मध्येच लाईनमध्येच घुसून समोर आले व आम्हाला शर्ट काढून म्हणाले की आम्हाला आता लस टोचा. तर त्यावेळेस आपले आरोग्य सेवक जे होते तिथे सूर्यवंशी, त्यांनी सांगितले की लसीकरणाला रजिस्ट्रेशन प्रोसेस असते आणि अगोदरपासून इथे लाईन असल्यामुळे तुम्हाला लस आम्हाला अशी देता येणार नाही. त्यावेळेस त्यांनी मग आमचं रजिस्ट्रेशन पण आत्ताच करा आणि लस पण आम्हाला आत्ताच द्या म्हणून त्यांना आधार कार्ड दिले. तर त्यावेळेस ज्यावेळेस त्याला नकार देण्यात आला, त्या 3 जणांना नकार देण्यात आला, त्याचा राग घेऊन त्या व्यक्तींनी समोर लोटले व त्या आपल्या आरोग्य सेवकांचा गळा दाबला. त्याचा प्रतिकार करत असताना, प्रतिकार करायला गेल्यानंतर आरोग्य सेवकांनी ज्यावेळेस प्रतिकार केला त्यानंतर जे 3 व्यक्ती होते त्याच्यातल्या एका व्यक्तीने जोरदार मारहाण केली. त्याला सोबत इतर 2 व्यक्तीही होते आणि ही झटापट सुरू असताना आपल्या आरोग्य सेविका ज्यावेळेस ही झटापट सोडवण्यासाठी गेल्या त्यावेळेस त्या आरोग्य सेविकांना, म्हणजे आपल्या महिला कर्मचाऱ्यांना देखील धक्काबुक्की तिथे करण्यात आली. त्यामध्ये त्यांच्या बांगड्या फुटल्या आहे, स्कार्फ फाटला आहे. तर आरोग्य कर्मचारी हा अतिशय प्रामाणिकपणे सेवा देत असताना अशा घटना, म्हणजे लसीकरणाच्या बाबतीत होणे ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. आणि या प्रकार जो घडलेला आहे त्याचा सर्व स्तरावरून निषेध व्यक्त होत आहे आणि त्या निषेधाचाच एक भाग म्हणून शनिवार, रविवार आणि सोमवारी आमची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. त्याच्यामध्ये आमचे माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी असतील, आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम असतील. आमच्यासोबत चर्चा करून आम्हाला आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणकोणत्या अडचणी येत आहेत लसीकरणासंबंधामध्ये, त्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशनपासूनच्या तर हे जे काही भाऊदादांची लोकं येतात लाईन मोडून लसीकरण करायला लावतात, विदाऊट रजिस्ट्रेशन लसीकरण करायला लावतात, या संपूर्ण अडचणी आम्ही या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडणार आहोत. आणि त्यातून नक्कीच तोडगा निघून, आमची मुळात अशी अपेक्षा नाही आहे की लसीकरण बंद व्हावं, पण याचा कुठेतरी निषेध हा नोंदवला गेला पाहिजे. आणि जी काही शिस्त आहे लसीकरणाची ही संपूर्ण, मग ते शहरी असो की ग्रामीण असो, सर्व नागरिकांनी ही पाळली गेली पाहिजे जेणेकरून व्यवस्थित वेळेत आणि संपूर्ण लोकांचं लसीकरण, मग त्याच्यामध्ये गरीब श्रीमंत,
त्यानंतर ह्या भाऊ दादाचा किंवा याचा याच्यामध्ये काय होतं की जे ओळखीचे ते सुरुवातीला लस घेतात आणि जे बिचारे कोणाची कुठे ओळख नाही आहे ते लसीकरणापासून वंचित राहतात किंवा त्यांना उशिरा लस मिळते. तर असं होणार नाही, प्रत्येकाला न्याय मिळेल आणि प्रत्येकाला लस ही त्याच्या वेळेत मिळेल आणि जेणेकरून कोविडचे संभाव्य तिसरी लाट आपल्याला आटोक्यात आणण्यात येईल. सर, आपण ज्या पद्धतीने म्हणताय की मारहाण झाली, आता या मारहाणी संदर्भात स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये किंवा इतर ठिकाणी गुन्हा नोंद झाला आहे का? आम्ही काल रात्रीपर्यंत ही सर्व प्रोसिजर चालू होती, गुन्ह्याची नोंद घेणं हे चालू होतं. आज सकाळी पण ती गुन्ह्याची नोंद घेणं ही प्रोसिजर चालू आहे आणि गुन्हा नोंद झालेला आहे आणि संबंधितास अटक पण झालेली आहे. आपण ज्या पद्धतीने सांगता की आपण वरिष्ठांशी चर्चा करणार आहे, पण सलग 3 दिवस लसीकरण बंद असणार आहे, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार आहे, त्यासाठी आपण काही पावलं उचलले का? नाही, नागरिकांची गैरसोय होणार आहे त्यामुळे आपलं ठिकठिकाणी जे आपले गावोगावी उपकेंद्र स्तरावर जे आरोग्य कर्मचारी आहे ते तेथील स्थानिक जे प्रशासन आहे त्यामध्ये ग्रामपंचायत प्रशासन असेल, पंचायत समिती प्रशासन असेल, तेथील अधिकारी कर्मचारी किंवा लोकप्रतिनिधी यांना ते सांगत आहेत की हा निषेधाचा एक भाग आहे आणि हे कुठे जरी निषेध हा व्यक्त झाला पाहिजे आणि जरी 3 दिवस हे लसीकरण बंद असलं तरी येथून पुढे म्हणजे जे काही 3 दिवसातलं लसीकरण आपलं कमी होणार आहे ते त्याची भर ही पुढे येत्या काळात आपली भरून निघेल. धन्यवाद सर दिलेल्या माहितीबद्दल. काल संपूर्ण भारतामध्ये 2.5 कोटी लोकांचं लसीकरण झालं आहे, म्हणजे भारतात पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 2.5 कोटी लोकांचं लसीकरण करण्याचं काम आरोग्य प्रशासनाच्या वतीने केलं गेलं आहे आणि याच आरोग्य प्रशासनाला जर नागरिकांकडून असं सहकार्य मिळत असेल तर याचा कुठेतरी निषेध हा झालाच पाहिजे. न्यूज 15 मराठीसाठी हर्षल मरसाळीसोबत मी सुनील बेल्लार, नाशिक.